हे तुम्ही तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही अवलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकवणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकवणार. निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर पण नाटक कर. कोल्हापूर पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं. कोल्हापुरात फडणवीस शनिवारी प्रचारात होते तर रविवारी उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन मतदारांशी संवाद साधला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका केली. फडणवीसांनी हिंदुत्वावरून शिवसेनेवर टीका केल्यानंतर ठाकरेंनी देखील ठाकरे शैलीत त्याला उत्तर दिलंय. पहा उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले. बरं, काल फडणवीस साहेब येऊन गेले आणि त्यांनी मी सगळे मुद्दे मी आलेच माझ्याकडे, पण सगळ्या मुद्द्याला काही हात लावणार नाही, कारण तेवढी त्यांची काय आवश्यकता नाही. लोक तुम्ही सगळेजण ओळखता. त्यांनी काय सांगितलं की मी पूर्वी यायचो, म्हणजे तेव्हा ताराराणी एक म्हणजे चौकात, ताराराणी चौकात पाठीमागे होर्डिंग असायचे आणि त्या होर्डिंगवरती हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भगवे वस्त्र धारण केलेला, रुद्राक्षाची माळा घातलेला एक फोटो असायचा आणि त्यावर लिहिलेले असायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो. मी माझ्या भाषणाची सुरुवात काय केली, हीच तर केली. आणि हिंदू हृदय सम्राट सतत कोणी सांगत नाही बसत. पहिली गोष्ट लक्षात घ्या की देशामध्ये भारतीय जनता पक्षाने सुद्धा एक बनावट हिंदू हृदय सम्राट करण्याचा, निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असला लोकांनी झिडकारला. हिंदू हृदय सम्राट म्हटल्यानंतर नाव आणि चेहरा एकच येतो, तो म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरं कोणतंही नाव येत नाही. त्यांनी कितीही प्रयत्न केले तर ते होऊ शकत नाहीये, होऊ शकत नाही. एक बनावट नकली हिंदू हृदय सम्राट बनवण्याचा तुम्ही प्रयत्न केला, तुम्ही म्हणजे त्यांनी, पण लोकांनी झिडकारले. हॅट म्हणे हे हिंदू हृदय सम्राट म्हणजे हिंदू अडचणीत असताना कसलीही पर्वा न करता मदतीला धावून येणारा असतो, तोच हिंदू हृदय सम्राट होऊ शकतो. त्यावेळेला घरी बसून नंतर तुम्ही येणार आणि लोकांना प्रेसवर प्रतिक्रिया देणार, हे प्रतिक्रिया सम्राट होऊ शकतात, पण हिंदू हृदय सम्राट होऊ शकत नाही. कशाला सांगताय तुम्ही या गोष्टी आणि कशाला राजकारण करता? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तेव्हा हे वाक्य असायचं, आता म्हणे सोनियाजींचा फोटो असतो. पूर्वी अटलजींचा पण असायचा, अटलजींचा असायचा, नरेंद्र मोदींचा कालपर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत होता, विधानसभा निवडणुकीपर्यंत होता. तुम्ही ही परिस्थिती आणली, निर्माण केली. आणि तुम्ही जर हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं जर का तुम्हाला प्रेम असेल, तर मधल्या काळात मी बोललो की तुम्हीच त्यांच्या नावासमोर जनाब ही उपाधी लावण्याचा नीच प्रयत्न केला होता. जर का तुम्हाला हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढंच प्रेम आहे असं तुम्ही म्हणता, तर मग त्याच हिंदू हृदय सम्राटांच्या खोलीमध्ये जिथे आम्ही त्यांचं मंदिर मानतो, आज सुद्धा ती खोली तशीच आहे जशी त्यांच्या वेळेला होती, त्या खोलीत अमित शहानी मला दिलेलं वचन तुम्ही का मोडलं याचं उत्तर तुम्ही का नाही देत? तुम्ही उत्तर का नाही देत? बरं, हिंदू हृदय सम्राटांबद्दल एवढं तुम्हाला प्रेम आहे ना, मग जो नवी मुंबई एअरपोर्ट होतोय त्याला हिंदू हृदय सम्राटांचं नाव दिलं, तुमचा विरोध काय? द्या ना त्याला नाव. हा जो समृद्धी महामार्ग, समृद्धी महामार्ग आहे मुंबईपासून नागपूर, तो नागपूरपासून आम्ही आता गडचिरोली पर्यंत नेलेला आहे, तो तुम्ही नुसता रस्ता बनवत होतात, आम्ही तो पूर्ण करतोय. या मे महिन्यामध्ये त्यातला पहिला टप्पा सुरू करतोय, म्हणजे नागपूर ते शिर्डी त्या मार्गातला एक मोठा टप्पा या येत्या महिन्यामध्ये आपण सुरू करतोय. म्हणजे हा रस्ता तुमच्या तिकडे तुमच्या नागपूरला टेकलेला आहे ना, नागपूरच्या पुढे गेलेला आहे ना, मग त्या रस्त्याला सुद्धा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हे नाव या महाविकास आघाडी सरकारने दिलं. तुमच्या आम्ही तुमच्या सोबत असताना सुद्धा, तुमच्याकडे मागणी करून सुद्धा तुम्ही देण्याचं एक मोठेपण दाखवत नव्हतात, मग ते काम आम्हाला करावं लागलं. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगतोय, कारण यांचा हा नकली जो भगवा बुरखा आहे तो फाडायला पाहिजे. भगव्याच्या रक्षणासाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहे. कोणता भगवा, कोणता भगवा? हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा आहे तो खरा भगवा आहे. तुमच्या सोयीप्रमाणे त्याच्या बाजूला हिरवा लावाल, निळा लावाल, पिवळा लावाल, काळा लावाल आणि तो भगवा म्हणून म्हणाल, तर तो भगवा आम्ही काही स्वीकारणार नाही. तुमचा भगवा खरा भगवा नाहीच आहे. असल भगवा हा छत्रपती शिवरायांचा आणि साधू संतांचा आणि आमच्या वारकऱ्यांचा भगवा आहे, ज्याला दुसरा कोणताही रंग लागलेला नाहीये. हा आमचा भगवा. आता हाही भगवा तुम्ही खोटा ठरवायला लागलात, म्हणजे हा भगवा खोटा आणि तुमचा भगवा खरा. निदान एक गोष्ट लक्षात ठेवा की शिवसेना 1966 साली जन्माला आली,
1966 सालापासून ना शिवसेनेने कधी आपला झेंडा बदलला, ना रंग बदलला, ना विचार बदलला, ना आपला नेता बदलला. आज सुद्धा आमच्या मनात आणि आमच्या होर्डिंग वरती नवे सर्वत्रच शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहेत. दुसरा कोणताही विचार आणि दुसरा कोणताही नेता आणि दुसरा कोणताही रंग आमच्याकडे नाही. पण तुमचा जन्म झाला जनसंघ, तेव्हाचा तुमचा झेंडा आठवा. त्याच्यानंतर तुम्ही गेला जनता पक्षात, त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडला तो भारतीय जनता पक्ष. तेव्हाचा तुमचा आधीची वाटचाल होती गांधीवादी समाजवाद. मग शिवसेना प्रमुखांनी एक वेगळी भगवी दिशा दाखवली. मग तुम्हाला लक्षात आलं की ही भगवी दिशा ह्या दिशेने गेले तर दिल्लीपर्यंत पोहोचू शकतो. मग तुम्ही हिंदुत्ववरती आलं. बरं, आज आमच्या होर्डिंग वरती आणि हृदयामध्ये शिवसेना प्रमुख तर आहेतच. तुमच्या किती होर्डिंग वरती अटलजी आणि आडवाणी आहेत? किती होर्डिंग वरती आहेत? अटलजी एका तरी होर्डिंग वर दिसतात मला कोल्हापूरकर, तुम्ही एका चौकटीत दिसतायत. असेल तर हात वर करा, नसेल तर नाही सांगा. आय दिसतात? आडवाणी दिसतायत? खरं आडवाणींनी या नाही भगवी दिशा दाखवली. कुठेत आडवाणी? ना अटलजींचा पत्ता, ना आडवाणींचा पत्ता. सरपंचाला पण एकच फोटो, पंतप्रधान पदाला पण एकच फोटो. दुसरे फोटो गेलेत कुठे तुमच्या नेत्यांचे? म्हणजे आम्हाला कळतच नाही की हा देशाचा पंतप्रधान आहे की गावचा सरपंच आहे. कोणत्या निवडणुकीसाठी ही व्यक्ती उभी आहे हेच आम्हाला कळत नाही. पण भगव्याचं रक्षण हे तुम्ही ज्या गोष्टी करता आहात. मग आमच्या बाजूला जो कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे, तिथल्या मराठी माणसाच्या हातातला शिवरायाचा भगवा तुडवला जातोय, त्याला मराठी माणसाला बडवला जातोय. एक तरी तुमचा भाजपचा कार्यकर्ता शिवसैनिकांसोबत रस्त्याती उतरलाय त्या कानडी अत्याचाराच्या निषेधार्थ? प्रत्येक वेळेला शिवसैनिक उतरतो आहे. आता महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पण आमच्या सोबत उतरतायत. पण तरी सुद्धा ज्या ज्या वेळेला मराठी माणसावर तिकडे अत्याचार झाले, त्यावेळेला जेवढ्या जिद्दीने भगवा हातात घेऊन शिवसैनिक उतरला, भाजपचा एक त्यावेळेला गोपीनाथ मुंडे बोलायचे, पण रस्त्यावरती भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कदापि मला तरी दिसला नाही. कोल्हापूरकरांनी पाहिलं असेल तर बघावं. आणि मग त्यांचे जुने पालकमंत्री, त्यांच्याबद्दल मी काय सांगायचं? तुमच्याकडनंच मला ऐकायला पाहिजे, कारण हे मूळचे कोल्हापूरचे असं म्हणतात. आता पुण्यात गेले म्हणजे जिकडे जाईन तिथला मी तिथलाच होतो. मी कोल्हापूरमध्ये आलो तर कोल्हापूरचा, पुण्यात गेलो तर पुण्यातला. त्याही आली ते मंत्री असताना मला वाटत कर्नाटकात गेले होते, तेव्हा त्यांनी काहीतरी कानडी काहीतरी बोललं होतं. हुट्टी दरे कन्नड नल्ली, जाऊ दे माझी जीभ अडकायची, पुढचं भाषण नाही व्हायचं. म्हणजे त्या वाक्याचा अर्थ होता असा होता की जन्म घ्यावा तर कर्नाटक मध्येच. ही अशी धेंड तुम्ही आमच्या डोक्यावरती लादलीत, पालकमंत्री म्हणून लादलेत. ना त्यांना भाषेचा अभिमान, ना त्यांना राज्याचा अभिमान, ना शिवरायाचा अभिमान, ना भगव्याचा अभिमान. कर्नाटकात गेल्यानंतर हट्टे बळलीगुडी काय काय ते गुडगुडी केली त्यांनी. म्हणजे कर्नाटकात जन्म घ्यायचा कर्नाटकामध्ये. हे तुम्ही, तुमची माणसं जपणारी लोक तुम्ही, ही अवलादीची लोक तुम्ही, आणि तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार, तुम्ही आम्हाला मराठी भाषेचा अभिमान शिकवणार, तुम्ही आम्हाला शिवरायाबद्दल शिकवणार. शिवरायाचा तिकडे शिवरायाच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर एका तरी भाजपवाल्याच्या कंठातून काही उमटलं होतं? नाही. पण ते तिथले जे राज्य आहे तसंच आहे. कर नाटक, निवडणूक आली की कर नाटक, काहीतरी कर, पण नाटक कर आणि रेट पुढे.